गुगलचाच इव्हेंट होता, 2017 सालची गोष्ट आहे. आणि आम्ही हैदराबादला होतो, सेमिनार होत आहे. आणि एक वर्ष पण नव्हतं झालं, म्हणजे तेव्हा मला मिलियन सबस्क्रायबर पण नव्हते मराठीला. आणि तिथे गेलो तर खूप छान झाला इव्हेंट, सेमिनार. टेलिव्हिजनचे टॉपचे सेलिब्रिटीज होते, शेफ होते, त्यांच्याबरोबर कोलॅब होतं, शूट केलं, रेसिपीज बनवला. सो पूर्ण दिवस खूप छान गेला. दुपारी जेवत असताना आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, तर ते त्यांचं छान जर्नी शेअर करत होते की कसं आम्ही म्हणजे फक्त टेलिव्हिजन पुरतं एपिसोडिक आमचं करिअर न ठेवता एक पाऊल पुढे टाकलं. मग आम्ही आमचे हॉटेल्स केले, ब्रँड लॉन्च केले, आणि मग ते कसे आता एक्सपोर्ट करतात किंवा त्यांचे ब्रँड्स कसे छान डेव्हलप झालेत, हे असं चर्चा होत होती. मग तिथे ती आयडिया क्लिक झाली, ती मलाही नाही, माझ्या पार्टनरला झाली जो बिझनेस पार्टनर आहे. मग ते सगळं झालं. मग आम्ही एअरपोर्टवर होतो. जर टेलिव्हिजन शेफ सेलिब्रिटीज जर स्वतःचा ब्रँड करू शकतात, तर मग डिजिटल का नाही, ही आयडिया तिथे क्लिक झाली. त्या मग आम्ही आलो. मग ते सगळं मी विसरून गेले खरं. मग 3 महिन्याने मला कॉल आला की ही आयडिया आपली छान वर्क झाली, आणि तेव्हा फंड रेझिंग पण झालं जस्ट ऑन द बेसिस ऑफ आयडिया. काय करायचं काय नाही, प्रॉडक्टही आम्ही ठरवलं नाही, ब्रँड नेम नाही ठरवलं, पण फंड रेझिंग छान झालं. मग त्यानंतर मग आम्ही बाकी मग प्रोसेस सुरू झाली. मग फार जे काही करायचं ते जेन्युइनली करायचं की जे आपल्या कामाशी निगडीत झालं पाहिजे. आणि हे फार क्लॅरिटी होती की काय काय होतं ना, कुठलाही ब्रँड ब्रँड जेव्हा एस्टॅब्लिश होतो, म्हणजे एव्हरेस्ट आहे, MDH आहे, त्यांचे स्वतःचे स्ट्रगल असतात, जर्नी असते. त्यामुळे ते रूल आउट करून मला त्यांच्या पुढे जायचं हे असं कधी नाही ठेवू शकत आपण इंडियन्स. सो तेव्हा एक फार खूप छान हेतू होता की नाही, आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये नाही जायचं, आपण हे करायचं की जे कोणी केलं नाही आहे. आणि तेव्हा खरंच असे फार ब्रँड नव्हते की ज्यांनी आपले घरगुती, म्हणजे आजी जे बनवायची भरण्यावर किलो किलोच्या प्रमाणात, ते नव्हतं की काळा मसाला आहे, गोडा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे. मग मी म्हटलं की नाही, आपण हे करूयात, जे मी रोजच्या माझ्या रेसिपीमध्ये वापरते ना, ते आपण प्रॉडक्ट करूयात. आणि पण हे जे सगळे होते, मी ज्यांच्यासोबत काम करते, हे सगळे महाराष्ट्रातलं कोणीच नव्हतं, त्यामुळे त्यांना ते कळतच नव्हतं काय काळा मसाला, काय गोडा मसाला, काय कांदा लसूण मसाला असं. मग ते ज्याला त्याला त्यांच्या भाषेत समजून सांगावं. जेव्हा ते ब्रँड पिच झालं, मग मी त्यांना हे फार वाईट उदाहरण आहे खरं नाही, मग त्यांना समजून सांगितलं की नाही, गोडा मसाला म्हणजे काय, की तुमची ब्रीझर आणि मग महाराष्ट्रात जसं जसं तुम्ही उत्तरेकडे जायला, नॉर्थकडे जायला लागता, तस तसं त्याचं इंटेन्सिटी वाढते. आणि मग जेव्हा सावजीपर्यंत तुम्ही पोचता, तेव्हा ते तकिला होतं. हा फरक आहे बेसिकली. काळा मसाला त्या बेसिसवर ते पिच पण सक्सेसफुल झालं. आणि मग आम्ही ठरवलं, पण तेव्हाही भारतामध्ये हे करणारे आम्ही पहिलेच होतो. त्यामुळे जी रिसर्च टीम आहे, त्यांचं एस्टिमेट एक आलं की नाही म्हणे काय काळा मसाला गोडा मसाला कोण घेणार आहे, 500 पॅकेट त्याला कमीत कमी 6 महिने तरी वाट बघावी लागेल. त्यामुळे आम्ही प्रेप नव्हतो की चला यांचा एवढा अभ्यास आहे हे. मग आम्ही फायनली मसाला लॉन्च केला, आणि ऑन द सेम डे 1,500 पॅकेट सेल झाले. आणि पुढचा एक आठवडा आम्ही आउट ऑफ स्टॉक होतो. म्हणजे तुम्ही सेल ऑनलाईन ऑनलाईनच केले, डिजिटलीच केले. म्हणजे डिजिटली तुम्ही एपिसोड मध्ये सांगितलं की हो, मसाले इथे मिळतील इथे आहेत, या या प्लॅटफॉर्मवर आहेत, ऑर्डर कर. आणि मग नंतर लगेच बनवला. मग आठवडाभर आम्ही आउट ऑफ स्टॉक, कारण बऱ्याच गोष्टी असतात ना, पॅकेजिंग आहे, त्याचं कव्हर प्रिंट करणं, इथूनच सगळी सुरुवात होती. मग एक आठवडा आम्ही आउट ऑफ स्टॉक राहिलो, मग परत रिलॉन्च केले. वाव. म्हणजे मसाले किती साली तुम्ही लॉन्च केले? 2018. 2018. ओके, झाले तर झाली 6 वर्ष. हो. वाव.